सर्वप्रथम आपण सगळे सहभागी विद्यार्थी मित्रांनो, सध्या या कोरोनाच्या लढाईमध्ये पूर्ण देश एका विचित्र स्थितीमधून चालला आहे। लॉकडाऊनच्या या काळात सगळी कामं ठप्प झाली असून वर्क फ्रॉम होम हा एक नवीन कन्सेप्ट ह्या काळात उदयास आला आहे। तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक लोकांना सुरू असलेली त्यांची दैनंदिन कामं करण्यास एक सोय म्हणून आपल्या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी मूल्यांचे मानवी जीवनात महत्त्व ह्या विषयावर एक लेख मालिका दररोज प्रक्षेपित करण्याचं ठरविलं आहे। मुलांनो, आज ह्या सगळ्या आजच्या या शिक्षणाच्या काळात फक्त आपण कसं प्रगती करायची, पैसा कसा उभा करायचा, किती मोठा जॉब घ्यायचा याचे शिक्षण आपल्याला सध्या दिले जाते। पण निसर्गाने जे मानवी मूल्य आहेत ह्या मूल्यांचं जे जीवनातील महत्त्व आहे हे आमच्या शिक्षणातनं तसं अदृश्य झालं आहे। आज आपल्या महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना भावी जीवनामध्ये शिक्षणासोबत मूल्य आपल्या जीवनात कशी आवश्यक आहेत आणि कोणकोणती मूल्य असावी, मग ती असेल चारित्र्य संपन्नता असेल, पंक्चुअलिटी असेल, स्वच्छता असेल, जबाबदारी असेल, अशा अनेक विषयांवर वेगवेगळे व्याख्यान आयोजित केले आहे। आपण सगळे याच्यात सहभागी होणार आहोत। मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की हे सगळे व्याख्यान अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार करण्यात आले आहेत। आपण ह्याचा मर्म, याच्या आतला जो संदर्भ आहे, गांभीर्य आहे, याच्यावर जर आपण लक्ष घालाल तर साधारण मानवापासून एक चरित्रसंपन्न मनुष्य म्हणून तुम्ही स्वतःमध्ये बदल आणू शकता। ज्या व्यक्तीमध्ये मूल्य आहेत त्याची समाजामध्ये ओळख आहे, म्हणून आपण एक उद्याचे विद्यार्थी म्हणून आपण ह्या मूल्यांचा आपल्या जीवनात आचरण करण्यामध्ये, आत्मसात करण्यामध्ये जर याचा आपण फायदा घेतला तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण या व्याख्यानमालेचा भरपूर उपयोग करून एक समृद्ध, सुशील आणि ज्ञानवर्धक असा समाज निर्माण करण्यामध्ये मदत कराल। मी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातल्या सगळ्या प्राध्यापकांचं जे या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत त्यांचं मी मनापासून कौतुक करतो। आणि या सुटीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना कसं आपण प्रेरित करून ठेवायचं, त्यांच्याकडनं अनेक कामं कशी करून घ्यायची, त्यांचा अभ्यासक्रम कसा पुढे सरकवून घ्यायचा याचे वेगवेगळे प्रयोग करत आहेत। आणि ह्या प्रयोगामधनं मला असं वाटते निश्चित आपल्या सगळ्यांचा फायदा होईल आणि या सुटीच्या काळाचा उपयोग होईल। मी आपल्या सगळ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो।